नमस्कार कशा आहात आपण आजच्या व्हिडिओमध्ये मी खूपच महत्वाच्या अशा काही टिप्स आणि ट्रिक्स घेऊन आलेली आहे ज्यामुळे तुम्हाला भरपूर कामामध्ये मदत होईल आणि नक्कीच पैशांची देखील बचत होणार आहे व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग आणि युजफुल होणार आहे शेवटपर्यंत बघा आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा तर इथे आपली पहिली टीप आहे बघा लहान मुले भिंतीवरती दरवाजावरती किंवा कपड्यावरती इकडे तिकडे असे पेनाचे दाग करतात आणि हे दाग आता किती जास्त आहेत दिसायलाही चांगलं दिसत नाही घासून काढायला गेलं तर भिंतीचा किंवा दरवाजाचा कलर निघतो आणि ते पूर्ण दाग निघत नाहीत असा प्रॉब्लेम प्रॉब्लेम तुमच्यासोबतही होत असेल पण हे दाग अगदी सहज निघू शकतात न घासता न यामध्ये काही मेहनत लावता तर बघा काय करायचं परफ्युम घ्यायचा जसं भिंतीवरती दरवाजावरती कपड्यावरती कुठेही दाग असू द्या परमनंट मार्करचा दाग देखील निघतो या परफ्युमच्या मदतीने आता परफ्युम बघा मी असा यावरती स्प्रे करत आहे कोणताही तुम्ही परफ्युम घेऊ शकता आणि आपोआप हे तुम्हाला दिसतच असेल की जे दाग आहेत ते निघायला सुरुवात झालेली आहे आता फक्त एखाद्या ओल्या कपड्याने किंवा टिश्यू पेपरने आपल्याला हे पुसून घ्यायचं आहे तर अगदी सहज हे दाग निघून जातात असं काही जास्त यावरती ठेवायची गरज पडत नाही किंवा जास्त घासायची देखील गरज पडत नाही फक्त आपल्याला इथे याला पुसून घ्यायचं आहे आणि बघू शकता पूर्ण दाग नाहीसे झालेले आहेत जास्त करून लहान मुले भिंतीवरती दाग करतात अशा प्रकारे तुम्ही ते काढू शकतात आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल यानंतरची आपली टीप आहे दररोजच्या कामामध्ये मदत करणारी कारण की दररोज आपण चपात्या बनवतो पोळ्या बनवतो आणि त्यावेळेस आपण जेव्हा एखाद्या मोठ्या ताटामध्ये किंवा परातीमध्ये किंवा इतर अशा काही भांड्यामध्ये आपण कणिक मळतो तर ते पूर्ण भांडं कणकेन असं खराब होतं त्यावरती कणिक चिटकते हाताला देखील चिटकते ते, 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 ते सर्व स्वच्छ करा किंवा घासा यामध्ये आपला भरपूर वेळ जातो किंवा हाताची कणिक काढा तर असं यामध्ये काही न करता बघू शकता माझी गव्हाची कणिक ज्या भांड्यामध्ये मी मळलेली आहे ते भांडं किती स्वच्छ आहे आणि हात देखील चिवट चिकट एक महत्वाचं कारण तुमच्यासोबत शेअर करते जे की तुम्ही यानंतर फॉलो करू शकता बघा काय करायचं जेव्हा आपण कणिक मळायला घेतो ना गव्हाची कणिक मळत असताना त्यामध्ये आपण मीठ घालतो बरेच जण घालत नाहीत नसेल घालत तर काय करायचं मीठ नाही घालायचं फक्त यामध्ये पाणी टाकायचं सुरुवातीला थोडंसं आणि मीठ घालत असाल तर मिठासोबत असं पाणी टाकायचं आणि जी परात आहे किंवा जे भांडं आहे ज्यामध्ये आपल्याला कणिक मळायची आहे त्यावरती पूर्ण पाण्याचा एक थर असा द्यायचा त्या भांड्याला म्हणजे ते कोरडं भांडं वापरायचं नाही ओलं भांडं वापरायचं जेणेकरून काय होतं आपली जी गव्हाची कणिक आपण जे मळतो ती त्या भांड्याला चिटकत नाही आणि मिठ जर घातलं असेल तर अजूनच चांगला रिझल्ट येतो अजिबात या भांड्याला गव्हाची कणिक किंवा हाताला चिटकत नाही एकदा ट्राय करून बघा यानंतरची आपली टीप आहे लायटरसाठी लायटर बघा आता पाण्याने आपण काही याला स्वच्छ करू शकत नाही पाण्याच्या संपर्कात येत हे खराब होतं आणि याला स्वच्छ कसं करायचं हा प्रश्न पडतो कारण की दररोज आपण लायटरचा भरपूर वेळा वापर करतो चिवट चिकटपणा त्यावरती साचतो किंवा बऱ्याच वेळा काय होतं लायटरमध्ये आतमध्ये घाण चिवट चिकटपणा असतो ज्यामुळे लायटर खराबदेखील होण्याची शक्यता असते त्यासाठी काय करायचं पाण्याचा वापर न करता एखादी काळीपेटी घ्यायची किंवा एखादी काळी त्यावरती कापूस किंवा टिशू पेपर गुंडाळायचा किंवा एखादा कॉटनचा कपडा आणि त्याने आतमधून असं घासून घ्यायचं जेणेकरून जे काळी साचलेली असते किंवा चिवट चिकटपणा असतो तो पूर्ण निघून जातो त्याचसोबत तुम्ही लायटर अशा प्रकारे स्वच्छ करू शकता जेणेकरून पाण्याचा वापर करायची गरज पडत नाही आणि दररोज आपण हाताळत असतो स्वयंपाक करताना तर याला स्वच्छ ठेवणं देखील तेवढंच गरजेचं आहे खूप छान हे व्यवस्थित काम करायला लागतं यानंतरची आपली टीप आहे अशा प्रकारच्या पावडरच्या डब्यासाठी आता बघा इथे माझ्याकडे संपलेला पावडरचा डब्बा होता त्याचा खूप छान तुम्हाला रिव्ह्यूज दाखवते आता हे पावडरचा डब्बा मी वापरत आहे इतर तुमच्याकडे कोणता प्लास्टिकचा डब्बा असेल तर तो तुम्ही वापरू शकता किंवा कोलगेट जे संपलेलं असतं त्याची जी ट्यूब असते ती संपल्यानंतर आपण फेकून देतो तर ती फेकून न देता अशा प्रकारे तुम्ही ते वापरू शकता तर बघा इथे पावडरचा डब्बा मी असा वरच्या भागातून कट केलेला आहे पूर्ण आपण हा वरचा भाग काढून टाकूयात नंतर कधी पुढच्या व्हिडिओमध्ये याचा मी तुम्हाला उपयोग दाखवते पण त्याचा जो खालचा भाग आहे ना या भागाचा आपण वापर करणार आहोत तर इथे आपल्याला याला असं कट करायचं आहे खूप बारीक असं याच्या रिंग कट करायचं नाही थोड्या जाडसरच एक बोट एवढ्या रिंग कट करायच्या अगदी छोटा मोठा डब्बा असेल त्यानुसार यामध्ये रिंग तयार होतील किंवा तुमच्या गरजेनुसार आता तुम्ही म्हणाल याला कुठे वापरायचं तर याचा वापर पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल एवढा युजफुल आहे आता बघा आपण हँगरमध्ये साड्या अडकवतो कपाटामध्ये एकच साडी एका हँगरवरती आपण ठेवतो किंवा एका हँगरवरती दोन साड्या टाकतो पण ती एक साडी काढायला गेली की दुसरी साडी पडते किंवा एक एक साड्या काढून आपल्याला बघाव्या लागतात तर त्यासाठी काय करायचं असा पावडरचा डब्बा जो कट केला होता गोलाकारात तो हँगरमध्ये टाकायचा था। आणि अशा प्रकारे एका हँगरवरतीच तुम्ही असे चार पाच हँगर अडकू शकता म्हणजे कमी जागेत भरपूर कपडे बसतील कपाटामध्ये ठेवा किंवा कुठे किरायचा घरात राहत असाल कपाट नसेल तर इकडे तिकडे अडकवण्यासाठी देखील तुम्हाला खूप काम येईल कमी जागेत भरपूर असे एका खाली आपल्याला कपडे ठेवता येतात ट्रिक आवडली असेल तर नक्कीच मित्रपरिवारासोबत व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा यानंतरची आपली टीप्स आहे अशा प्रकारच्या कटर साठी आता बघा हे कटर सर्वांच्या घरी आजकाल असतात पण आपण काय करतो याची ब्लेड खराब झाली की याला फेकून देतो खराब झालं म्हणून पण याला फेकून न देता आपण याची पाच रुपयाला मिळणारी ब्लेड आणून यावरती परत लावू शकतो जेणेकरून आपल्याला अगदी किंवा एक पन्नास साठ रुपयाचं कटर दुसरं विकत घ्यायची गरज पडत नाही पाच रुपयामध्ये आपलं काम होतं आणि बघू शकता प्रत्येक कटर मध्ये अशा प्रकारे हा भाग असतो जेणेकरून आपण याला काढून नवीन दुसरी यावरती ब्लेड लावू शकतो तर बघा आता मी ब्लेड काढलेली आहे आता आपण परत मी यावरती तुम्हाला ब्लेड लावून दाखवते अगदी व्यवस्थित सहज यामध्ये बसते म्हणजे कधी ब्लेड खराब झाली कटर खराब झालं तर अशा प्रकारे तुम्ही त्याला नवीन परत ब्लेड टाकून वापरू शकता कोणत्याही आकाराचं छोटं चो मोठं असं डिझाईनचं तुमच्याकडे कटर असेल तर त्यामध्ये प्रत्येकामध्ये हा ही सुविधा दिलेली असते की त्याची ब्लेड आपल्याला रिप्लेस चेंज करता येते यानंतरची आपली टीप आहे अशा प्रकारच्या दिव्यांसाठी किंवा आपले मातीचे चिनी मातीचे इतर काही दिवे असतात त्यासाठी आता भरपूर सण येत आहे दिवाळी येत आहे किंवा दररोज देखील आपण देवासमोर दिवा लावतो आणि तो चिवट चिकट झाला की खूप जास्त घासावं लागतं अशा प्रकारचे दिवे आपले जर जुने ठेवलेले असतील तर ते कसे वापरायचे परत त्याला नव्यासारखं कसं चमकवायचं तेही मेहनत न करताना यामध्ये जास्त वेळ घालवतात ते, ते आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे दररोजच्या देवघरातील तांब्याचा पितळेचा किंवा इतर काही दिवा असेल चिवट चिकट झाला असेल तो देखील तुम्ही कसा साफ करू शकता कमीत कमी मेहनतीमध्ये ते आज आपण बघूयात तर बघा काय करायचं चिनी मातीची किंवा इतर कोणताही दिवा असू द्या तो आपल्याला गॅसवरती असा थोडासा गरम करायचा आहे अजिबात जास्त गरम करायचा नाही थोडासा गरम झाला की तो आपण एखादा भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये टाकायचा आता बघा हा दिवा अगदी काळा कुट्ट झालेला आहे जो दिसायला खूप सुंदर होता आणि या प्रोसेसमुळे काही सेकंदातच आता हा चमकायला लागेल ला बघा एक स्क्रबर मी घेतलेला आहे साधं ताराची घासणी असं काहीच वापरायची गरज नाही साबण देखील लावायची गरज नाही आणि बघू शकता अगदी एका हात फिरवल्यानंतरच या दिव्याचा रंगरूप बदललेला आहे किती सुंदर दिवा आहे हो, आणि किती काळा कुट्ट झाला होता तर असं चिवट चिकट दिवे झाले असतील ना तर ते तुम्ही सहज साफ करू शकता आपले पितळेचे दिवे असतात ना रेग्युलरचे तर ते देखील खूप जास्त घाण होतात स्वच्छ करू शकता आपण पितळेचा दिवा देखील साफ होईल की नाही हे देखील बघणार आहोत खूप छान चमकायला लागतो दिवा एकदा नक्की बघा आणि मातीचा दिवा देखील बघा काळा कुट्ट झाला होता ज्याला की फक्त थोडस गरम करून आपण स्वच्छ केलेला आहे आता बघा असे जे दिवे असतात ना ते खूप जास्त यावरती तेलकट चिवट चिकट थरसा असतो ज्याला घास गेलं तर हात दुखतात पण हे काही निघत नाहीत चमकत नाहीत पण यासाठी एक ट्रिक बघा आता काय करायचं आपण हे जे दिवे आहेत ना ते असे फक्त थोडा गरम करायचा जास्त नाही कारण की यावरती जी लेअर असते ना चिवट चिकट ती जळायला लागते लूज होते आणि त्यामुळे हे काम आपलं सोपं होतं यामध्ये आता बघा मी याला थोडंसं गरम केलं आणि थंड पाण्यामध्ये टाकलेलं आहे आता नॉर्मल पाणी याला झालं हे नॉर्मल हाताला आपण धरू शकतो असं थंड झालं की घ्यायचं आणि स्क्रबर असं काही नसेल वापरायचं एखादा कपडा वापरा इथे बघा नॉर्मल स्क्रबर घेतलेला आहे ताराची घासणी किंवा साबण देखील मी अजून घेतली नाही आता इथे काही एक वेळा मी घासून घेतल्यानंतर थोडी साबण घेऊन मी याला घासणार आहे आणि बघू शकता आपला जो दिवा आहे किती जास्त घाण झाला होता ती किती छान चमकत आहे तेही कमी मेहनतीमध्ये में आणि कमी वेळेमध्ये तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल मित्रपरिवारासोबत शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद